नमस्कार, TWG यूट्यूब चैनल मध्ये मी चेतन दुरंदे सर्वांचं स्वागत करतो। आज दिनांक 18 नोव्हेंबर 2022, नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्याचा आज लास्टचा ट्रेडिंग सेशन असून आज आपण या आठवड्यात झालेल्या मार्केटच्या मुवमेंट अनालाइज करणार आहोत। वीकली अनालिसिससाठी आपण निफ्टी इंडेक्सच्या चार्टवरती 30 मिनिटचे टाइम फ्रेम सेट केलेले असून पिवट पॉईंट इंडिकेटर हा प्लॉट केलेला आहे। आणि या वीकच्या मुवमेंट जर आपण ऑब्झर्व केला तर हा इंडेक्स पूर्णपणे पिवट पॉईंटच्या नियर ट्रेड करत होता। आणि दिवसाच्या शेवटी आणि वीकच्या शेवटी देखील या इंडेक्सचं क्लोजिंग जे आहे तर ते पिवट पॉईंटच्या नियर झालेलं आहे। त्यामुळे हा वीक पूर्णपणे निफ्टी इंडेक्स साईडवेज झोनमध्ये ट्रेड करताना आपल्याला दिसून आला। त्याचबरोबर इंडेविक्स देखील आपल्याला 15 खाली ड्रॉप झालेला दिसून आलेला आहे। त्याचबरोबर बँक निफ्टी इंडेक्स पिवट पॉईंट ते R1 या दोन पिवट पॉईंटच्या मध्ये ट्रेड करताना आपल्याला पूर्ण आठवड्याभरात दिसून आलेला आहे। त्यामुळे एक साईडवेज टू बुलिश मुवमेंट बँक निफ्टी इंडेक्समध्ये राहिली आणि निफ्टी इंडेक्स मात्र पूर्णपणे साईडवेज झोनमध्ये ट्रेड करताना आपल्याला दिसून आला। त्यामुळे नेक्स्ट वीकमध्ये जर R1 किंवा S1 हे दोन्हीपैकी कोणताही पिवट पॉईंट जर ब्रेक होत असेल तर निफ्टी इंडेक्समध्ये त्याचबरोबर बँक निफ्टी इंडेक्समध्ये देखील आपल्याला एक रॅली पाहायला मिळू शकते। परंतु आपण R1 किंवा S1 हे दोन्हीपैकी कोणताही पिवट पॉईंट ब्रेक होण्याची वाट बघणार आहोत, कारण इंडेविक्स ऑलरेडी 15 खाली असल्यामुळे नेक्स्ट वीकमध्ये देखील आपल्याला हा इंडेक्स R1 आणि S1 ट्रेड करताना दिसून येईल। परंतु दोन्हीपैकी कोणताही पिवट पॉईंट ब्रेक होत असेल तर रॅली या दोन्ही इंडेक्समध्ये बघायला आपल्याला मिळू शकते। तर हे होते करंट वीकली ॲनालिसिस आणि नेक्स्ट वीकचे प्रेडिक्शन। लाँग टर्म व्ह्यू जर आपण बघितला तर आज डेली टाईम फ्रेमवरती निफ्टी इंडेक्समध्ये बेरिश कॅन्डल दिसली, परंतु आपल्याला डाऊनसाईड रिजेक्शन या इंडेक्समध्ये डेली टाईम फ्रेमवरती पाहायला मिळालेला आहे। आणि हा इंडेक्स सध्या 50 आणि 200 दोन्ही मूव्हिंग एव्हरेजच्या वरती ट्रेड करत असल्यामुळे ओव्हरऑल आपला व्ह्यू बुलिशस या इंडेक्ससाठी राहणार आहे। तसेच बँक निफ्टी इंडेक्समध्ये देखील आज बेरिश कॅन्डल डेली टाईम फ्रेमवरती बनली आणि डाऊनसाईड रिजेक्शन देखील आपल्याला या इंडेक्समध्ये पाहायला मिळालं। आणि हा इंडेक्स 50 आणि 200 या दोन्ही मूव्हिंग एव्हरेजच्या वरती ट्रेड करत असल्यामुळे आपला व्ह्यू बँक निफ्टीसाठी देखील बुलिशच असणार आहे। इंट्राडे बेसिसवरती जर निफ्टी इंडेक्स बघितला तर काल आपण 18,280 ही लेवल प्रेडिक्ट केलेली होती आणि यापूर्वी आपण जो झोन प्लॉट केलेला होता या झोनचं ब्रेकआउट देखील काल निफ्टी इंडेक्सने केलेलं होतं। त्यामुळे आपण काल सांगितल्याप्रमाणे 280 ही जर लेवल ब्रेक होत असेल तर एक आपल्याला 70 ते 80 पॉईंटची मुवमेंट या इंडेक्समध्ये बघायला मिळेल। आणि त्याचप्रमाणे आज देखील निफ्टी इंडेक्समध्ये ओपनिंगपासूनच फॉल या इंडेक्समध्ये आपल्याला पाहायला मिळाला। आणि जसं की आपण सांगितलं होतं की वन साईड मुवमेंट जर या इंडेक्समध्ये झाली आणि 280 ही जर लेवल ब्रेक झाली तर इथून आपल्याला V-shaped रिकव्हरी या इंडेक्समध्ये पाहायला मिळू शकते। आणि आज देखील आपल्याला एक वन साईड मुवमेंट साधारणतः 150 ते 170 पॉईंटची मुवमेंट निफ्टी इंडेक्समध्ये 11 ते 12 झाली। त्यानंतर हा इंडेक्स साईडवेज झोनमध्ये ट्रेड करत होता आणि त्यानंतर एक V-shaped रिकव्हरी या इंडेक्समध्ये आफ्टरनून सेशनमध्ये पाहायला आपल्याला मिळाली। आणि दिवसाच्या शेवटी 18,300 निफ्टी इंडेक्सचं क्लोजिंग झालेलं आहे। तसेच बँक निफ्टी इंडेक्स देखील 42,600 ते 42,400 या झोनमध्ये ट्रेड करत होता आणि काल या इंडेक्सचं क्लोजिंग देखील या झोनमध्ये झालेलं होतं। आणि काल आपण सांगितल्याप्रमाणे जर निफ्टी बँक इंडेक्सचं ओपनिंग जर या झोनमध्ये झालं तर आपण 42,600 किंवा 42,400 या दोन्हीपैकी कोणत्याही एका लेवलचं ब्रेकआउट होण्याची वाट पाहणार होतो। आणि आज डाऊनसाईड लेवल ब्रेक झाली आणि डाऊनसाईड लेवल ब्रेक झाल्यानंतर साधारणतः 1 ते 1.5% मुवमेंट या इंडेक्समध्ये आपल्याला पाहायला मिळाली। आणि आपण सांगितल्याप्रमाणे V-shaped रिकव्हरी देखील या इंडेक्समध्ये शेवटच्या 1 तासात झाली आणि दिवसाच्या शेवटी मात्र आपण प्लॉट केलेल्या झोनमध्येच म्हणजेच 42,600 ते 42,400 या झोनच्या आतमध्येच बँक निफ्टीचं पुन्हा एकदा क्लोजिंग झालेलं आहे। तर हे होतं इंट्राडे आणि या करंट वीकचं ॲनालिसिस। तर आता आपण आपला इंट्राडे आणि पोझिशनल सेटअप पाहणार आहोत आणि त्याचा लाईव्ह पॅनल रिपोर्ट या करंट वीकचा देखील बघूयात। मी सांगितल्याप्रमाणे आपण बँक निफ्टी इंडेक्समध्ये इंट्राडे बेसिसवरती ऑप्शन सेलिंग करत असतो आणि आपल्या इंट्राडे सेटअपनुसार आपल्याला साधारणतः 4,500 प्रॉफिट या इंट्राडे सेटअपमध्ये आज झालेला आहे। या करंट वीकचा जर प्रॉफिट लॉस स्टेटमेंट आपण बघायचं झालं तर या करंट वीकमध्ये आपल्याला साधारणतः इंट्राडे सेटअपनुसार 27,000 ग्रॉस प्रॉफिट झालेला आहे। आणि ब्रोकरेज आणि चार्जेस जर मायनस केले तर नेट पीएनएल आपल्याला 24,000 या इंट्राडे सेटअपमध्ये ॲट दी एंड झालेला आहे। तसेच आपण मारुती स्टॉकमध्ये पोझिशनल ट्रेडिंग करत असतो आणि आपण मागच्या 2 दिवसापासून सेलच्या ट्रेडमध्ये असून आज आपल्याला दिवसभरात 25,000 रुपयाचा प्रॉफिट झालेला आहे।
जसं की आपल्याला माहिती आहे हा ट्रेड पोझिशनल असल्यामुळे ओव्हरऑल आपण या ट्रेडमध्ये मात्र 62,000 रुपये प्रॉफिटमध्ये आहोत आणि सेलची ट्रेड आपली कंटिन्यू आहे. या पोझिशनल सेटअपचा जर वीकली रिपोर्ट पाहायचा झाला तर या पोझिशनल सेटअपमध्ये आपल्याला ग्रॉस प्रॉफिट 31,200 झालेला आहे आणि ब्रोकरेज आणि चार्जेस जर आपण मायनस केले तर साधारणतः नेट पीएनएल आपल्याला 30,000 या पोझिशनल सेटअपनुसार झालेला आहे. तर हा होता आपला इंट्राडे आणि वीकली सेटअपचा इंट्राडेचा प्रॉफिट लॉस स्टेटमेंट आणि वीकली प्रॉफिट लॉस स्टेटमेंट. तर अशा प्रकारे आपण येणाऱ्या प्रत्येक आठवड्याच्या शेवटी आपण आपल्या इंट्राडे सेटअपचा आणि पोझिशनल सेटअपचा प्रॉफिट लॉस स्टेटमेंट इंट्राडे बेसिसवरती आणि वीकली बेसिसवरती पाहणार आहोत. जर तुम्हाला देखील या सेटअपनुसार ट्रेड करायचा असेल तर तुम्ही आपला लाईव्ह मार्केट सपोर्ट म्हणजेच LMSला जॉईन करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची रजिस्ट्रेशन लिंक दिलेली आहे. तर आता आपण निफ्टी आणि बँक निफ्टी या इंडेक्सच्या उद्यासाठीच्या लेवल्स पाहूयात. बँक निफ्टी हा इंडेक्स जर आपण बघितला तर आपण प्लॉट केलेल्या झोनमध्येच या इंडेक्सचं क्लोजिंग झालेलं आहे आणि ॲज पर वीकली ॲनालिसिस देखील निफ्टी बँक इंडेक्सचं क्लोजिंग जे आहे तर नियर R1 झालेलं आहे. त्यामुळे ओव्हरऑल व्ह्यू जर आपण बँक निफ्टी इंडेक्सचा बघितला तर पॉझिटिव्ह व्ह्यू बँक निफ्टी इंडेक्ससाठी नेक्स्ट वीकसाठी राहील. कारण हा इंडेक्स जर आपण बघितला तर लास्टच्या 2 ते 3 ट्रेडिंग सेशनपासून पूर्णपणे साईडवेज झोनमध्ये म्हणजे 42,600 ते 42,400 या झोनमध्येच ट्रेड करताना आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे मंडेला जर बँक निफ्टी इंडेक्समध्ये गॅप अप ओपनिंग होत असेल म्हणजेच 42,600 या लेवलच्या वरती जर ओपनिंग होत असेल तर एक आपल्याला रॅली या इंडेक्समध्ये पाहायला मिळेल. परंतु या झोनमध्ये जर ओपनिंग झालं तर पुन्हा एकदा आपल्याला 42,600 ही लेवल ब्रेक होण्यासाठी आपल्याला वाट पाहायची आहे. त्यामुळे ओव्हरऑल आपला बँक निफ्टी इंडेक्ससाठी मंडेसाठी बुलिश व्ह्यू असून 42,600 ही इम्पॉर्टंट लेवल बँक निफ्टीसाठी असेल. तसेच निफ्टी इंडेक्स जर आपण बघितला तर डेली टाईमफ्रेमवरती बेरिश कॅन्डल आज बनलेली होती आणि इंट्राडे बेसिसवरती जर हा इंडेक्स आपण बघितला तर इंडेक्सचं क्लोजिंग 18,280 या आपल्या सपोर्ट लेवलच्या वरती झालेलं आहे. त्यामुळे निफ्टी बँकप्रमाणे या इंडेक्समध्ये देखील जर गॅप अप ओपनिंग म्हणजेच आपण प्लॉट केलेली 18,356 या लेवलच्या वरती जर ओपनिंग होत असेल तर एक इमिडिएट रेजिस्टन्स बँक निफ्टी इंडेक्ससाठी 18,440 असा असेल. त्यामुळे निफ्टी इंडेक्ससाठी मंडेसाठी 18,350 आणि त्यानंतर 18,440 या दोन महत्त्वाच्या लेवल्स असतील आणि दोन्ही इंडेक्ससाठी आपला पुढच्या वीकसाठी बुलिश व्ह्यू असून इम्पॉर्टंट लेवल्स 18,440 18,350 निफ्टी इंडेक्ससाठी आणि तसेच बँक निफ्टी इंडेक्ससाठी 42,600 ह्या असतील. जर तुम्हाला देखील अशा प्रकारे ॲनालिसिस शिकायचं असेल तर तुम्ही आपला ॲडव्हान्स स्टॉक मार्केट सर्टिफिकेशन कोर्स जॉईन करू शकता आणि या कोर्सबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला TWG च्या नियरेस्ट ब्रँचला मिळेल. धन्यवाद.